नमस्कार मित्रांनो आपलं आयुष्य परिणामकारकरित्या कसं जगायचं आपलं आयुष्य आपल्या शर्थींवर कसं जगायचं मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर गेली पस्तीस वर्ष आम्ही शोधतोय आणि आमचं असं म्हणणं आहे फक्त पाच गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या तर तुमचं आयुष्य तुम्ही तुमच्या शर्थींवर जगू शकता तुमचं वय काही असो शैक्षणिक पातळी काही असो आणि व्यवसाय काही असो मग ह्या पाच गोष्टी कोणत्या गोष्ट क्रमांक एक मित्रांनो हे असं कौशल्य आहे ज्याची गरज आपल्या प्रत्येकाला असते आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पदोपदी आपल्याला ह्या कौशल्याची गरज लागते जेव्हा तुम्ही ऑटोवाल्याला सांगता भाई स्टेशन तक चले का तुम्ही ऑफिसमध्ये जाता आणि बॉसला सांगता की सर ह्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये मला माझी आयडिया वापरायची संधी द्या ना सर बघा मी काय जादू करून दाखवतो त्यानंतर तुम्ही घरी येता आणि आपल्या लाईफ पार्टनरशी बोलत असताना सांगता बघ आपल्याकडे पन्नास हजार रुपये सेव्हिंग्स आहेत आपण हे म्युच्युअल फंडमध्ये टाकूया का फ्रीज नंतर पण घेता येईल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांना सांगत असता अभ्यास किती महत्त्वाचा असतो आणि अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे ह्या प्रत्येक वेळेला आपल्याला ह्या कौशल्याची गरज लागते मित्रांनो आणि जर तुम्ही गेस केलं नसेल तर मित्रांनो ते कौशल्य आहे म्हणजे विक्री कौशल्य प्रत्येक क्षणाला या उदाहरणात आपण पाहिलं तर आपण कुठची तरी आयडिया कुठचा तरी विचार समोरच्याला प्रभावित करून देण्याचा किंवा समजावून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याकरता लागतं विक्री कौशल्य आयुष्यात पदोपदी यशासाठी ह्या कौशल्याची गरज लागतेच लागते मग तुम्ही कोणी असा डॉक्टर असा इंजिनियर असा आयटी प्रोफेशनल असा बऱ्याच जणांना वाटतं सेलिंग हा एक व्यवसाय आहे पण मित्रांनो तुम्ही कोणत्याही व्यवसायात असाल तुम्हाला परिणामकारक आयुष्य जर असेल तर विक्री कौशल्य शिकण्यापासून तुम्हाला पर्याय नाही आता आपण जाऊया दुसऱ्या गोष्टीकडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर समजा एखादी बिल्डिंग जुनी झाली आणि ती बिल्डिंग अजूनही किती सक्षम आहे हे तपासण्याकरता आपण काय करतो आपण एक प्रकार करतो ज्याला म्हणतात स्ट्रक्चरल ऑडिट आणि त्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हे नाही पाहत की भिंती चांगल्या आहेत की नाही प्लास्टर चांगलं आहे की नाही स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हे पाहत जातं की बिल्डिंगचा सांगाडा किती स्ट्रॉंग आहे म्हणजे बीम्स आणि कॉलम्स किती स्ट्राँग आहेत जर तुम्हाला परिणामकार आयुष्य जगायचं असेल तर मित्रांनो आपल्याला देखील आपल्या सांगाड्यावर लक्ष दिलं पाहिजे आपल्या स्ट्रक्चरवर लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे जर तुम्हाला परिणामकारक आयुष्य जगायचं असेल आणि ताट मानेने जगायचं असेल तर मित्रांनो आपल्या पाठीचा कणा ताट असणं अतिशय महत्त्वाचं आहे तर आपण स्वाभिमानाने आयुष्य जगू शकतो आणि पाठीचा कणा ताट ठेवण्यासाठी मित्रांनो आपल्याला दुसऱ्या गोष्टीची गरज आहे आणि तो म्हणजे व्यायाम जर दररोज तुम्ही अर्धा तास ते पाऊण तास व्यायाम केलात तर पाठीचा कणा ताट राहतो आणि आयुष्य आपण आपल्या शर्थींवर जगू शकतो कारण जेव्हा पाठीचा कणा ताट असतो तेव्हा मेंदू सक्षम असतो मेंदू चांगला चालतो मेंदूमध्ये आणि मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नवीन आयडियाज विचार येतात ह्या उलट जेव्हा पाठीचा कणा वागतो मित्रांनो तेव्हा आपण डिप्रेस्ड होतो मेंदू आपोआप सगळ्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्सकडे लक्ष द्यायला लागतो त्यामुळे ताट मान्य आयुष्य जगायचं असेल तर मित्रांनो दुष्टी दुसरी गोष्ट म्हणजे दररोज अर्धा तास ते पाऊण तास व्यायाम करण्याला पर्याय नाही आता आपण जाऊया तिसऱ्या गोष्टीकडे तरुण राहायला कोणाला आवडत नाही मित्रांनो आणि तरुण राहायचं असेल तर काय करायचं फेअरनेस क्रीम लावायची किंवा केस वाढवण्याची सोल्युशन्स वापरायची नाही मित्रांनो जर आपल्याला तरुण राहायचं असेल तर माणूस शर माणूस शरीराने म्हातारा नंतर होतो त्याआधी मनाने म्हातारा होतो आपण दररोज त्याच ऑफिसमध्ये जातो तेच काम करतो त्याच लोकांना भेटतो त्याच वातावरणात असतो आणि वातावरण बदलण्याकरताच आपण वेकेशनला जातो पण मित्रांनो आपल्याकडे एक सोपा उपाय आहे जर आपण दररोज आपल्या मनात नवीन ज्ञानाची हवा खेळती ठेवली नवीन आयडियाज आपल्या डोक्यात यायला लागल्या तर त्या ज्ञानाचा वापर करून आपण यश प्राप्त करू शकतो मन उत्साही ठेवू शकतो आणि उत्साहाने आयुष्य जगू शकतो आणि मनात नवीन ज्ञानाची हवा खेळती ठेवण्याकरता एक सोपा उपाय म्हणजे मित्रांनो दररोज वाचन करा जगातल्या सर्वात यशस्वी आणखीन टॅलेंटेड लोकांनी आपलं सगळं ज्ञान आणि आपल्या सगळ्या यशाच्या सिक्रेट्स पुस्तकांच्या माध्यमात आपल्यासमोर सोप्या करून ठेवल्या आहेत दररोज किमान एक तास वाचण्याची सवय ठेवा आणि आपण स्वतःला तरुणच नाही ठेवू शकत तर यशस्वी आणि परिणामकारक आयुष्य जगू शकतो मित्रांनो त्यानंतरची जी हॅक आहे किंवा त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे पैसा पैसा सगळ्यांना हवा असतो आपण सगळेजण तो कमवण्याकरता प्रचंड मेहनतही करतो पण मित्रांनो प्रत्येकाला पैसा टिकवता येत नाही आणि प्रत्येकाला त्या पैशाची वाढ करता येत नाही एका एक शहाण्या माणसाने असं म्हटलं आहे की जर तुम्ही गरीब जन्माशिवत गरीब कुटुंबात जन्म घेतला तर ती तुमची चूक नाही पण जर तुम्ही गरीब मेला तर तुमचा मूर्खपण आहे मित्रांनो पैसे कमवण्यापेक्षाही जास्त महत्त्व आहे पैशाची वाढ करणं पैशाची निगा राखणं आणि पैशाची काळजी घेणं त्याकरता यू हॅव टू अंडरस्टँड मनी सो लर्निंग मनी मॅनेजमेंट किंवा पैसा कसा टिकवणं आणि वाढवणं फिनॅन्शियल मॅनेजमेंट जिंकणं ही चौथी गोष्ट आहे आणि मित्रांनो शेवटची गोष्ट रेकग्निशन कोणाला नको असतं प्रत्येकाला वाटतं मी प्रसिद्ध व्हावं जगाने माल जगात सगळ्यांनी मला ओळखावं आपल्याला आयुष्यात यश हवं असतं इतरांवर परिणामकारकरित्या प्रभाव टाकायचा असतो आणि त्याकरता आपल्याला ह्या चौथ्या कौशल्याची गरज आहे आणि ते म्हणजे वक्तृत्व कौशल्य स्टेजवर उभं राहून परिणामकारकरित्या लोकांशी संवाद साधणं हे कौशल्य आहे म्हणजेच पब्लिक स्पीकिंग त्याची गरज आपल्या प्रत्येकाला असते आणखीन जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल मग तुम्ही इंजिनियर असा डॉक्टर असा चार्टर्ड अकाउंटंट असा चार्टर प्रोफेशनल असा बिझनेसमॅन असा शेवटी आपल्याला लिडरशिप करायची इतरांवर आपलं नेतृत्व गाजवायचं आहे आणि ते गाजवण्याकरता ही पाचवी गोष्ट महत्त्वाची आणि ते म्हणजे संभाषण कौशल्य शिकणं मित्रांनो मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो जर या पाच गोष्टी तुम्ही आत्मसात केलात तर स्वतःचं आयुष्य तुम्ही तुमच्या शर्थींवर निश्चित जगू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या प्रत्येक हॅकबद्दल आम्ही एक नवीन व्हिडिओ बनवणार असू आणि त्या तो जर तुम्हाला ऐकायचा असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आतापुरतं धन्यवाद आणि लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये